अंजली दमानिया आणि अजित पवारांमध्ये आता संघर्षाला सुरुवात झाली आहे. हिट अँड रन प्रकरणाशी अजित पवारांचं कनेक्शन असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय. दमानिया यांनी या संदर्भात दिलेल्या नार्को टेस्टचं आव्हान अजितदादा यांनी मात्र स्वीकारलंय. त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी करून जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे. पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली होती. या प्रकरणात अजित पवारांची वागणूक संशयास्पद असल्याचा आरोपही दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपामुळं राष्ट्रवादी आता सावध झाली आहे. दमानियांचा बोलवता धनी कोण असा सवाल राष्ट्रवादीनं उपस्थित केला आहे. त्यामुळे अंजली दमानियांचीच नार्को टेस्ट करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. मनाला आलं येईल तशा पद्धतीनं आरोप करून सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं हा देखील एकदम त्याच्यावर अन्याय करण्यासारखा आहे. मुळात अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कोण आहे हे तपासण्याची आवश्यकता आहे आणि अंजली दमानिया यांचीच नार्को टेस्ट करण्याची गरज आहे. त्यांच्याच मोबाईलची आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीनं दिलेलं आव्हान अंजली दमानिया यांनी स्वीकारलंय. अजितदादा फोन तपासणीसाठी द्यायला तयार नसतील पण माझ्या फोनची कधीही तपासणी करा असं दमानिया यांनी प्रतिआव्हान दिलंय. अजित पवार कोणाकोणाला त्यांनी फोन केले त्यासाठी पण फोन द्यावा हे स्टेटमेंट सुद्धा मी काल केलंय. ते द्यायला तयार असतील ते असतील का नसतील मी माझा द्यायला तयार आहे. पण अजित पवारांचा फोन सुद्धा घेऊन त्यांचे किती वेळा CDR तपासून त्यांनी विशाल अग्रवालशी किती ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेत या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत आणि ते मी काढल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर अजित पवार यांनी देखील अंजली दमानिया यांचं चॅलेंज स्वीकारलंय. नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं अजितदादांनी सांगितलंय. त्यामध्ये माझी नार्को टेस्टची तयारी आहे पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा. अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि विशाल अग्रवाल कनेक्शन खोदून काढण्याची भीष्म प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवार विरुद्ध अंजली दमानिया असा नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.